आपल्याला बघायचं आहे सोफा पिलो कवर कसं करायचं आहे ते आणि त्याच्यासाठी मी हे पडद्याचं फॅब्रिक घेतलं आहे खूप छान त्याच्यावर डिझाईन आहे आणि इथे पंधरा इंच बाय पंधरा इंचचं हे पिलो कवर बनवायचं आहे पंधरा इंच बाय पंधरा इंच हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आणि मध्ये इथे डिझाईन असल्यामुळे मी इथे सेंटर करून दोन्ही साईडला साडेसात साडेसात करून हा पंधरा इंचाचा पीस तयार केला आहे आणि त्याच्या बाहेर अर्धा इंच शिलाईसाठी हे सोडलं आहे आणि ते आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे जे बाहेरचं मार्क आहे अर्धा इंचचं त्याच्यावर आपल्याला हे असं कट करून घ्यायचं आहे कटिंग करून घेतलं आहे अर्धा अर्धा इंच जास्त आणि ही बॅक साईड आहे आणि ही फ्रंट साइड आहे आणि इथे मी हे एक, -एक इंचाचं मार्क केलं आहे कारण ह्या मॅचिंगचीच मला एक पट्टी इथे जोडायची आहे आणि ही माझ्याकडे ड्रेसची एक बॉर्डर कट केलेली होती ती मी आणि त्याचं माप आहे चार इंचाची ही पट्टी आहे आणि ती अशा प्रकारे फोल्ड केलेली आहे आणि ती आपल्याला इथे जोडायची आहे कोणत्याही एका साईडने मध्येच असं घ्यायचं एवढी जागा आपल्याला सोडायची आहे आणि इथे कॉर्नरला आल्यानंतर ह्या एक इंचाच्या मार्कवर फक्त ही पट्टी थोडीशी अशी परत मागे करायची आहे आणि असं परत वळवून घ्यायचं आहे म्हणजे हा असा कॉर्नर तयार होईल म्हणजे ह्या टाचण्या लावून घ्यायच्या आहेत म्हणजे शिवणं सोपं जातं आणि हा कॉर्नर आपण जसा बनवला आहे तसाच हा हे चारही कॉर्नर्स बनवायचे आहेत सिम्पल फोल्ड करायचं आहे जिथे आपण एक इंचाचं जे मार्क केलं होतं तिथे आपल्याला हे असं फोल्ड करायचं आहे आतल्या बाजूला हाताने प्रेस करून घ्यायचं आणि फक्त हे असं टर्न करायचं आणि ह्या लेवलपर्यंत इतका छान हा असा कॉर्नर तयार होतो त्याला अशी पिन लावून ठेवूया म्हणजे शिवताना सोपं जाईल असे हे चारही कॉर्नर्स तयार करायचे आहेत ह्या चारही बाजूने टाचण्या लावून झाल्यानंतर इथे आल्यानंतर हा एवढा भाग शिलाई जाईल ही पट्टी त्याच्यावर ठेवायची आहे आणि ह्या मार्किंगच्या थोडंसं बाहेर येऊन ही पट्टी कट करायची आहे त्याच्यानंतर हे ओपन करायचं हे ओपन करायचं आहे आणि हे दोन्ही शिवून घ्यायचे आहेत इथे मार्क आहे त्या मार्किंगपर्यंत शिवून घ्यायचे आहेत ओपन करून इथे हे दोन्ही पट्ट्या जोडून घेतल्या आहेत आणि ह्या जोडून झाल्यानंतर ही शिलाई फक्त दोन्ही बाजूला करायची आहे आणि हे झाल्यानंतर हे मधून फोल्ड करायचं आहे ही पट्टी अशी होईल त्याच्यानंतर शिलाई करताना पहिल्यांदा ही बाजू शिवायची आहे आणि इथे कॉर्नर्सला हे परत इथे मशीन वरपर्यंत न्यायची आणि परत खाली नेऊन असे हे चारही कॉर्नर शिवायचे आहेत आणि ते झाल्यानंतर वरच्या बाजूनेसुद्धा इथे चारही बाजूला शिवून घ्यायचं आहे असा हा पीस तयार झाल्यानंतर दोन फॅब्रिकचे पीस घ्यायचे आहेत मी ह्याच्या ह्या ब्लॅक कलरच्या मॅचिंगचा हा फॅब्रिकचा पीस घेतला आहे आणि हे फॅब्रिक कॉटनचं आहे आणि जे पीस माझ्याकडे होते तेवढे मी घेतलेत ते एक्स्ट्रा जे आहे ते मी नंतर कट करणार आहे आणि त्याच्या इथे एका बाजूला हे छोटं आहे फॅब्रिक अर्धा अर्धा इंचाचं एक फोल्ड करून येथे शिलाई करायची आहे तसंच ह्या दुसऱ्या फॅब्रिकच्या एका बाजूला एक फोल्ड आणि दुसरा फोल्ड करून शिलाई करायची आहे इथे ह्या फॅब्रिकवर एका बाजूला डबल फोल्ड करून शिलाई करून घेतली आहे आणि हे झाल्यानंतर हे जे फॅब्रिक माझ्याकडे आहे त्याचं माप सांगते एक्स्ट्रा आपल्याला कट करायचं आहे पण हे हे पंधरा इंचचं आहे आणि ते झाल्यानंतर ही फॅब्रिकची सरळ बाजू आहे ही उलट बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे आणि ही सुद्धा फॅब्रिकची सरळ बाजू आहे तिथे वरून आपल्याला पाच इंच मार्क करायचं आहे वरच्या बाजूने पाच इंच मार्क करायचं आहे आणि मी अशी एक ओळ आखून घेतली आहे आणि ही फोल्ड केलेली बाजू ही उलट बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे सरळ बाजू इथे त्याच्या वर ठेवायची हे जे मार्क केले त्याच्या वर आपल्याला ही सरळ बाजू ठेवायची आहे जसं ठेवून घ्यायचं आणि ते झाल्यानंतर हा भाग घेतला आहे त्याचं माप आहे इथे नऊ साडेनऊ इंचापर्यंत आहे ते इथे इथे हा जो फोल्ड आहे तिथून तीन इंच मार्क करायचा आहे तीन इंच मार्क करायचं आहे इथून सुद्धा तीन इंचावर मार्क करूया आणि हा भाग आपल्याला असा ठेवायचा आहे असा ही उलट बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे हे ह्या मार्कवर बरोबर इथे असं ठेवायचं आहे आणि हे झाल्यानंतर चारही बाजूने टाचण्या लावून घ्यायच्या आहेत अशा या टाचण्या लावून घ्यायच्या अशा ह्या चारही बाजूने टाचण्या लावून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर हे सरळ बा मागच्या बाजूला करायचं आहे दुसऱ्या बाजूला आणि हा हे आपण पंधरा इंचचं मार्क केलं होतं आणि इथे अर्धा इंच सोडलं होतं आपण हे जे मार्क केलं होतं पंधरा इंचचं त्याच्यावर आपल्याला ही पूर्ण इथून इथपर्यंत शिलाई करायची आहे असं हे चारही बाजूने शिवून घेतलं आहे आणि हे झाल्यानंतर ह्या सगळ्या टाचण्या आपल्याला काढायच्या आहेत इथे तुम्ही डबल शिलाई करू शकता म्हणजे हे पिलो कवर छान मजबूत होऊ शकतं आणि हे झाल्यानंतर ह्या टाचण्या काढल्यानंतर हे स उलट्या बाजूला करायचं आणि इथे जे माझ्याकडे फॅब्रिक होतं ते एवढं फॅब्रिक ते एक्स्ट्रा आहे आता आता इथे चारही बाजूने जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे चारही बाजूने कट करून घ्यायचं आहे हे एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते कट केल्यानंतर ह्या बाजूने हे ही उशीचं ह्या उशीचं कव्हर आपल्याला सरळ बाजूला करायचं आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने जे बिगनर्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे पटकन सोफा पिलो कवर शिवण्यासारखं आहे आणि तुमच्याकडे जे फॅब्रिक असेल त्या फॅब्रिकमधून तुम्ही हे कवर पटकन शिवू शकता इतकं सुंदर झालं आहे मध्ये ही उशी घातल्यानंतर हे असं खूप छान दिसेल हे असं घालायचं आहे आणि हे झाल्यानंतर ही वरची बाजू ही अशी घालायची आहे